नमस्कार, मी सुभाष बडे. इजी क्लास लर्निंग मॅनेजमेंटमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इजी क्लासमध्ये इव्हॅल्युएशन मेनूमधील अटेंडन्स, अटेंडन्स रिपोर्ट, टेस्ट, फीस, डेली इन्स्ट्रक्शन, एक्झाम शेड्यूल, मंथली, इयरली इव्हेंट्स कसे अपलोड करावेत. हे अपलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही इजी क्लास लॉग इन केलेलं असणं आवश्यक आहे. लॉग इन करताना तुम्ही HM प्रिन्सिपल किंवा टीचर स्टाफ फॅकल्टी या रोलने तुम्ही लॉग इन करणं अत्यंत आवश्यक आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये विद्यार्थी अपलोड करणंही अत्यावश्यक आहे. विद्यार्थी अपलोड करण्यासाठी एक्सेल फाईलद्वारे आपल्याला विद्यार्थी अपलोड कसे करावेत हा व्हिडिओ किंवा सरळचे विद्यार्थी डायरेक्टली ॲपमध्ये कसे लिंक करावेत अशा प्रकारचे इजी क्लासचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हेल्प मेनूला तुम्ही क्लिक करून त्याचा फायदा घेऊ शकता. चला तर मग आपण ओपन करूया इजी क्लास ॲप. आता मी इजी क्लास ॲप ओपन केलेलं आहे आणि इजी क्लासच्या होम पेजवरती आहे. या ठिकाणी मला इन्स्टिट्यूटचं नाव दिसत आहे. तुम्हालाही तुमच्या शाळेचं इन्स्टिट्यूटचं नाव या ठिकाणी दिसत असेल तर याला होम पेज असं म्हणतात. आपल्याला प्रेझेंटी घेण्यासाठी इव्हॅल्युएशन बटनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अटेंडन्स, अटेंडन्स रिपोर्ट्स असे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत. परंतु आपल्याला ज्या क्लाससाठी अटेंडन्स घ्यायचा आहे तो क्लास ॲक्टिव्ह असणं महत्त्वाचं असतं. तो कन्फर्म करण्यासाठी क्लास सेटिंगला क्लिक करायचं आहे. यानंतर मात्र आपल्याला असं ॲक्टिवेट बटन दाबल्यानंतर ज्या वर्गाची प्रेझेंटी घ्यायची आहे तो वर्ग ॲक्टिव्ह करणं आवश्यक असतं. तर मी आता 8व्या वर्गाची अटेंडन्स सी डिव्हिजनसाठी घेणार आहे म्हणून मी याला ॲक्टिव्ह करत आहे. ॲक्टिव्ह केल्यानंतर इथे ॲक्टिव्हचा मेसेज येतो आणि आपल्याला अटेंडन्स बटनवरती प्रेस करायचं आहे. अटेंडन्स बटन आल्यानंतर इथे आपल्याला मोठा प्लस बटन आहे रेड कलरमध्ये, इथे याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अटेंडन्सचं पेज ओपन झालेलं आहे आणि यासमोरच विद्यार्थ्यांची नावेही दिसत आहेत. इथे 8 स्टँडर्ड आणि सी डिव्हिजनही दिसत आहे, म्हणजे आपण कन्फर्म या ठिकाणी करायचं आहे की जी स्टँडर्ड आपण ॲक्टिवेट केली ती इथे आहे का. आणि आपल्याला अटेंडन्स घेण्यापूर्वी इथे सिलेक्ट नावाचा जो ऑप्शन आहे, सिलेक्ट अटेंडन्स टाईप, याला क्लिक करून यामधील अटेंडन्स टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. तर इथे आपण जर क्लास टीचर असू तर आपल्याला जनरल अटेंडन्स म्हणजे पिरियड 1 क्लिक करायचं आहे आणि जर आपण इतर पिरियडचीही अटेंडन्स घेणार असू तर त्या पिरियडला आपल्याला क्लिक करावं लागेल. आता मी या ठिकाणी जनरल अटेंडन्स क्लिक केलेला आहे. यानंतर मात्र डिफॉल्टमध्ये सर्वजण प्रेझेंट आहेत आणि ॲबसेंट मात्र इथे ब्लँक सर्कल आहेत. तर जे विद्यार्थी ॲबसेंट असतील त्या फक्त सर्कलला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ॲबसेंट विद्यार्थी आपण ॲबसेंट सर्कलमध्ये क्लिक केल्यावर आपल्याला सबमिट बटन क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला ओके बटन क्लिक करायचं आहे. आपली प्रेझेंटी सबमिट झालेली आहे. आता ती नेमकं कुठे गेली असेल हे पाहण्यासाठी आपल्याला इथे बॅक ॲरोचा जो बटन दिसतो आहे याला क्लिक करायचं आहे. आणखी एकदा बॅक जायचं आहे आणि इथे अटेंडन्स रिपोर्ट नावाचा जो ऑप्शन आहे याला क्लिक करायचा आहे. आणि इथे आजची डेट, आजचा अटेंडन्स असल्यामुळे आजची डेट या ठिकाणी दिसत आहे. तर इथे फक्त आपल्याला रिफ्रेश बटन क्लिक करायचं आहे. आणि इथे फ्रॉम डेट टू डेट, पण मी या ठिकाणी दोन्ही आजच्या डेट घेतला असल्यामुळे आपल्याला आजच्या दिवसाचा अटेंडन्स बघण्यासाठी मी इथे डाउनलोड बटन क्लिक करतो आहे. यानंतर मात्र 8C आणि जनरल अटेंडन्स या आपल्याला अटेंडन्स समोर अटेंडन्स दिसत आहे. टोटल बॉईज आणि टोटल गर्ल्स, ॲबसेंट बॉईज, ॲबसेंट गर्ल्स याचे नंबर आपल्याला या ठिकाणी दिसायला, म्हणजे आपण जी आता प्रेझेंटी घेतली ती आपली सबमिट झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला अटेंडन्स रिपोर्ट या ठिकाणी दिसत आहे. पण इथे मात्र हे जे काही नंबर आहेत प्रेझेंट आणि ॲबसेंट बॉईजचे याला इथे आपल्याला नेमकं लक्षात नाही येत आहे की हे बॉईज ॲबसेंट जे आहेत तर हे नेमकं कुठले दोन बॉईज आहेत की जे ॲबसेंट आहेत. इथे गर्ल्स ॲबसेंट आहेत, कुठली 1 गर्ल्स आहे जी ॲबसेंट आहे तर हे आपल्याला इथे दिसत नाही आहे. म्हणून आपण इथे बॅक करायचं आहे आणि अटेंडन्सला पुन्हा क्लिक करायचं आहे. इथे सिलेक्ट अटेंडन्स टाईप म्हणून आपल्याला जनरल अटेंडन्स मी आत्ताच घेतला होता त्यामुळे मी हा टाईप सिलेक्ट करत आहे. इथे ॲटोमॅटिकच या ठिकाणी अटेंडन्स ओपन झालेला आहे. या ठिकाणी बॉईज जे आहेत त्यांना मी या नंबरवरती, ब्ल्यू कलरचा नंबर आहे इथे 2 क्लिक केल्यानंतर आपल्याला ते दोन बॉईज कोणते आहेत जे ॲबसेंट आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत. अशा पद्धतीने इथे आपण जर या समोरचा आयकॉन क्लिक केला तर त्यांचा जर आपल्याला फॉलोअप घ्यायचा असेल कॉलद्वारे, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअप, तर आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी चेक करता येतात की ॲबसेंट गर्ल्स कोण आहे आणि त्यांचा फॉलोअप घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला फॉलोअपही घेता येणार आहे. सोबतच आपल्याला जनरल अटेंडन्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला कोण टीचर आहेत ज्यांनी अटेंडन्स क्रिएट केला त्यांचं नाव या ठिकाणी दिसत आहे. ते टोटल बॉईज आपल्याला नावं या ठिकाणी पाहता येतात.
आणि सोबतच आपल्याला टोटल गर्लचे सुद्धा नाव या ठिकाणी पाहता येतात. अशा पद्धतीने आपण पाहिलं की अटेंडन्स घेता येतो आणि अटेंडन्स रिपोर्टही पाहता येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ही करून पहा, तुम्हालाही अगदी सहज जमेल. धन्यवाद.